रोहित रोहित पार्टे यांना आपण पाहतोय फलंदाजीसाठी, ज्यांनी मात्र मोठे दोन स्ट्रोक खेळले. अविनाश यांचा हा चेंडू थोडासा कमी गतीने टाकण्यात यशस्वी झाले, परंतु अचूकतेवर नव्हता. वाईट बॉल, पंचा हात फैला होता आहेत. अवी आता मात्र थोडेसे दबावाखाली दडपणाखाली आलेत, कारण त्यांच्या विरुद्ध आक्रमणं झालीत. पहिल्या बॉलवर विकेट घेतली होती, तो उत्साह होता तो आता मावळला आहे, कारण आता त्यांच्या विरुद्ध आक्रमणं झाली आहे. परंतु कमबॅक करण्याचा प्रयत्न या ठिकाणी असणार आहे अविनाश यांचा. यावेळेला देखील बिग हिट करण्याचा प्रयत्न, परंतु कमी गतीचा चेंडू, टायमिंग नाही करू शकले. चेंडूची फेकी, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी जरूर होता. एक धाव दरम्यानच्या कालावधीमध्ये मिळते, धावसंख्या एकने पुढे जाते. 12 धावा धावफलकावर पहिले षटक मार्गस्थ. लेगबाईची धाव संख्या या ठिकाणी कळवली जाते 95. पुन्हा एकदा विनाश, 5 षटकांच्या या मॅचमध्ये किती धावांचं आव्हान पोलादपूर शहर संघटन या संघाच्या समोर ठेवलं जाईल ढवळी विभाग या टीमकडून. नितेशने जर षटकार मारला, सर्वेश शिंदे यांच्याकडून 500 रुपयाचा पुरस्कार असेल. खोलवर टप्प्याचा बॉल, अपील केलं जात आहे आणि पंचांचे बोट आकाशाकडे जात आहे. आली आहे विकेट, विकेट, विकेट. बारा धावा धावफलकावर आहेत पहिल्या षटकात. आदित्य तुडीलकर नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येत आहेत रोहित यांच्या जोडीला, परंतु अविनाश यांचं पहिलं षटक सुरू आहे. 2 विकेट घेतलेले आहेत. यावेळेला कुठ टप्प्याचा बॉल, त्याला दिशा दिली फाईन लेगची आणि पोलादपूर शहर संघटन या संघाकडून मात्र पहिल्या षटकात याही वेळेला धावा आलेल्या आहेत आणि धावसंख्या झाली होती तब्बल 16 धावा धावफलकावर. पहिली ओव्हर संपते, 2 विकेट आलेले आहेत ढवळी विभाग टीमच्या. अजूनही 4 षटकांचा खेळ बाकी आहे, पाहूया किती धावा बनवल्या जातील ढवळी विभाग संघ. या अगोदर देखील ढवळी विभाग संघाचे 2 मॅच ही मॅच जिंकून या संपूर्ण स्पर्धेमध्ये एक छाप सोडण्याचा प्रयत्न असेल ढवळी विभाग संघाचा, परंतु 2 मॅच लगातारच्या जिंकलेल्या आहेत. या मॅचमध्ये देखील विजय प्राप्त करून स्ट्रॉंग पोझिशन करायचा प्रयत्न असेल पोलादपूर शहर संघटन संघाचा. आणि आता गोलंदाजीसाठी येतोय कल्पेश मोहिते. आजचा दिवस ज्या खेळाडूने गोलंदाजी फलंदाजी दोन्ही करत असताना गाजवला आहे, परंतु समोर जर पाहिलं तर रोहित पार्टे आहेत, ज्या रोहित पार्टे यांनी 1 षटकार 1 चौकार मारलाय, त्यामुळे ही लढत रंगेल. पाहूया कशा प्रकारची कामगिरी केली जाते. सर्वांना विनंती आहे घाई करायची आहे, कारण यानंतर आणखी एक मॅच आपल्याला खेळवायची आहे. जवळपास 4:45 वाजलेले आहेत, त्याची नोंद आपण घ्यायची आहे. पोलादपूर तालुका प्रीमियर लीग आज पहिला दिवस. पहिला बॉल टप्पा पडतोय, कट होतोय, आतमध्ये येतोय, जाईल यष्टीरक्षकाच्या हातात. निर्धाव चेंडूची सांगता होताना पाहिला मिळते कल्पेश, आणि कल्पेशची अचूकता आज पाहिला मिळाली आहे. 5 षटकांच्या या मॅचमध्ये किती धावांचं आव्हान प्रतिस्पर्ध्यांसमोर ठेवलं जाईल हे आपल्याला पाहायचं आहे. पुन्हा एकदा कल्पेश मोहिते, 16 धावा पहिल्याच षटकात आल्यात, परंतु तो ग्राफ कुठेतरी खाली आणण्याचा प्रयत्न असणार आहे तो म्हणजे कल्पेश मोहिते यांचा. अविनाश रोहित रोहित पार्टे पुढे सरसावत खेळले जरूर, टायमिंग नाही करू शकले, कारण जसे थोडेसे पुढे आले पाहिलं त्यांनी अंदाज घेतला आणि टप्पा थोडासा आणखी पाठी घेतला, त्याच्यामुळे टायमिंग नाही करू शकले रोहित. 1 धाव मात्र तिकडे घेतली जाते. धावसंख्या 17 जाईल दुसरी ओव्हर मार्गस्थ असताना. क्रिकेट रसिका हो आपलं हार्दिक असं स्वागत आहे या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून. आज जर पाहिलं तर संपूर्ण पोलादपूर तालुक्यामध्ये क्रिकेटचा उल्हास आपण पाहतोय खूप मोठ्या प्रमाणे. आयोजन यावेळेला आसमानी हल्ला, हवाई सफर, बॉल सिक्सर. तुडीलकर आणि या ठिकाणी त्याने बॉलला आदेश दिलाय, जा तू सीमारेषेच्या पलीकडे 6 धावांसाठी. आदेशचा हा आदेश होता, परंतु पाहूया कल्पेश, कल्पेशची कल्पकता या ठिकाणी दाखवली जाईल का की आदेश पुन्हा एकदा गोलंदाजाच्या चेंडूवरला आदेश देतील सीमारेषेच्या पलीकडे जाण्याचा.
ओहो, या वेळेला बॅकफुटला जाऊन पॉईंटच्या दिशेने खेळायचं होतं, अप्परकट करायचा होता, परंतु बॉलने घेतलेली अतिरिक्त उसळीची यष्टीरक्षकाच्या दिशेने घेऊन गेली आणि आणखीन एक चांगला चेंडू या ठिकाणी येताना पाहिला मी तो. धावसंख्या 23 धावा धावफलकावर, षटक क्रमांक जर पाहिलं तर दुसरं मार्गस्थ आहे. 5 षटकांची ही लढत आपल्याला पाहिलं मी ते. दुसरं पर्व पोलादपूर तालुका प्रीमियर लीगचं, दक्षिण रायगडातील सर्वोत्तम टेनिस बॉलच्या सोहळ्यांपैकी एक. खोलवर टप्प्याचा बॉल यावेला थोडासा पुढे गेला, मिड विकेटला ढकललं या बॉलला, क्षेत्ररक्षक आले तिकडे, थोडासा बाजूला चेंडू गेला आणि वाह काय थ्रो केलाय अगदी यष्ट्यांच्या लगोलग. अविनाश होते तिकडे जे पहिल्या षटकात आले, 2 विकेटही घेतल्या होत्या आणि धावसंख्या 1 पुढे जात असताना 24 जाते. 5 षटकांची लढत आहे. क्रिकेट रसिक हो, बघता बघता पोलादपूर तालुका क्रिकेटच्या नकाशावर येऊ लागलाय. पुढे सरसावत हेलिकॉप्टर खेळण्याचा प्रयत्न, परंतु हेलिकॉप्टर मैदानाच्या आतमध्येच लँड होत आहे. येते विकेट. वा हवा आहे परंतु कोणाची? टेनिस क्रिकेटची हवा आहे परंतु कोणाची? पोलादपूरकरांची. आणि हवा हे PTPL या स्पर्धेची. धन्यवाद डीजे. जाऊयात मॅचच्या दिशेने. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. प्रवीण प्रणय चोरगे बॅटिंगसाठी येताना पाहिलं मी. त्या धावसंख्या जर पाहिली तर 2 षटकांचा खेळ या ठिकाणी संपल्यानंतर धावसंख्या झाली 24. 3 षटक अजूनही बाकी आहे गोलंदाजीसाठी. रवींद्र इंगवले जे संघाचे संघनायक देखील आहेत गोलंदाजीसाठी येतात. रवींद्र इंगवले प्रणय चोरगे आणि जोडीला जर पाहिलं तर आदेश तुडीलकर आहेत. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. आदेश पाहूया कशा प्रकारची कामगिरी करतील. एक षटकार एक चौकार त्यांच्या बॅटमधून आलाय. आदेश तुडीलकर रवी यावेळेला लेग स्टंपच्या बाहेर पिचिंग. व्हाईट बॉल घोषित केले जाते पंचान गर्वी. यावेळेला आणखीन एक विकेट करण्याचा प्रयत्न. आदेश बॅटमधून आलेला फटका आपण पाहतोय. धाव तिकडे घेतली जाईल. धावसंख्या 1 पुढे जाते. आज पहिला दिवस या स्पर्धेचा. सकाळच्या सत्रात जर पाहिलं तर महाड पोलादपूरचे लोकप्रिय कार्यसम्राट आमदार साहेब बनवले दाखल होताना पाहायला मिळाले. कोलवा टप्प्याचा बॉल पुन्हा आक्रमण करण्याचा प्रयत्न. फिल्डर त्या ठिकाणी येत आहेत. चेंडू लढवलंय. एक धाव तर तिकडे घेतली गेली. धावसंख्या जाऊन पोहोचते ती मात्र 27. तिसरं षटक मार्गस्थ असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. पोलादपूर तालुका प्रीमियर लीग आपण आज या ठिकाणी पाहत आहोत. आजचा दिवस प्रेक्षणीय सामन्यांचा विभाग निहाय क्रिकेटचा. यावेळेला फुलटॉस, खराब बॉल होता, घेतला समाचार, बॉलला पाठवलं. बाळासाहेबांची शिवसेना प्रेक्षक गॅलरीच्या वरती 6 धावांसाठी. खेळण्याचा पहिला मिळाला चांगला फटका या ठिकाणी. आदेश तुडीलकरने आदेश दिला चेंडूला. 6 धावा वसूल केल्या. धावसंख्या जर पाहिली तर 34 षटक सुरू आहे. 33 धावा धावफलकावर. त्यांना माहिती आहे समोरचा संघ बलवान आहे, त्यांच्या विरुद्ध चांगली कामगिरी करावी लागेल. विकेट गेल्या म्हणून काय झालं? प्रणय चोरगे आणि आदेश तुडीलकर यांना चांगली कामगिरी करावी लागेल. आज खेळायचंय आपल्या विभागासाठी. गावासाठी तर खेळतो, आज विभागासाठी खेळायचंय. कोलवा टप्प्याचा बॉल त्याला समोर पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी होतोय. एक धाव तिकडे घेतली गेली. चेंडूची फेकी केली जाईल. थोडासा बाजूला बॉल गेलाय, परंतु एका धावीने धावसंख्या पुन्हा पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते. ती म्हणजे 34 धावा धावफलकावर. तिसरं षटक सुरू असताना आजचा विभागासाठी क्रिकेट खेळतायत प्रत्येक संघ. आज या ठिकाणी आपापल्या विभागाचं प्रतिनिधित्व करतोय. काही संघांना शक्य नाही झालं.
या वेळेला खराब चेंडू, त्याचा मात्र या ठिकाणी समाचार घेतला, बॉलला सीमारेषा पलीकडे पाठवलं आणि अगदी समालोचन कक्षाकडे देखील आलाय. नो बॉल पंच घोषित करतायत आणि यानंतर असेल फ्री 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 हिट. आता आकार घेऊ लागली आहे, बघता बघता धावसंख्या जाऊन पोहोचते ती 41 धावांवर. आता धावफलक जाताना पाहिलं मिळेल, आकार घेईल ही धावसंख्या, उभारी घेईल ही धावसंख्या. चांगला फटका येताना पाहिला मिळाला या ठिकाणी प्रणय चोरगे यांच्या बॅटमधून. प्रणय चोरगे आणि आदेश तुडीलकर, रवी इंगावले यावेळेला ऑन साईडला. पुन्हा फटका खेळला जाईल परंतु मिड विकेटच्या दिशेने तो फटका जाईल. एक धाव तिकडे घेतली जाते, धावसंख्या एकने पुढे जाते, धावसंख्या जाऊन पोहोचते ती 42 धावांवर. षटक क्रमांक जर पाहिलं तर या ठिकाणी मार्गस्थ असताना पाहिलं मिळते ते हा तिसरं षटक सुरू आहे. चांगली धावसंख्या उभारली गेली आहे. जर का या ठिकाणी आव्हान कुठेतरी 60-70 धावांचं राहिलं तर मजा येईल मॅच मध्ये. यावेळेला फटका खेळला जातोय, आसमानी टोला. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गॅलरीच्या दिशेने मात्र हा चेंडू जाताना पाहिलं मिळतोय. ती म्हणजे सर्व पक्षी एकत्र आलेले आहेत आणि क्रिकेटमध्ये ते नसावं देखील. आपण सर्वांनी एकत्र यायचं तालुक्याच्या आणि ब्रीदवाक्यच ते ना स्वार्थासाठी ना राजकारणासाठी, एक स्पर्धा पोलादपूर तालुक्याच्या उत्कर्षासाठी, त्यासाठी सर्व पक्षी एकत्र आलेले आहेत. क्रिकेटमध्ये धर्म पंथ जात काही नसतं, फक्त खेळ असतो आणि खेळातील निखळ आनंद असतो. तोच आनंद आज संपूर्ण पोलादपूरवासी घेताना पाहायला मिळत आहेत. आपली पोस्ट ते या ठिकाणी कितीकांनी बाजूला ठेवली आहे, किती मोठ्या हुद्द्यावर आहे, किती मोठे उद्योगपती आहेत ते बाजूला ठेवून फक्त आपण पोलादपूरवासी आहोत हे समजून पुढे येताना पाहायला मिळत आहेत आणि म्हणूनच या स्पर्धेला एक वेगळं वलय आहे. जवळ मॅचच्या दिशेने 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या तर उभारली गेली आहे. गोलंदाजीसाठी येत आहेत अजिंक्य. खोलवा टप्प्याचा चेंडू टाकण्याचा प्रयत्न, त्याला ऑनसाईडच्या दिशेने खेळलं. एक धाव तिकडे घेतली गेली, क्षेत्ररक्षक मात्र त्या ठिकाणी जगतायत आणि चेंडू मात्र सीमारेषेच्या पलीकडे जातोय. स्वर्गीय माणिकराव जगताप यांच्या स्टँडच्या दिशेने 4 धाव. धावसंख्या आता ढवळी विभाग संघाने मात्र हा डाव ढवळून काढलाय, कारण धावा सुरू केल्या आहेत. सुरुवातीला धाव पडझड झाल्यानंतर देखील धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 52 धावा, अर्धशतक ओलांडलंय ढवळी विभाग संघाने. यावेळेला पुन्हा फुल टॉस, खराब चेंडू आणि त्याला आसमान दाखवलंय फलंदाजाने आणि पंच घोषित करतायत. आणखीन एक नो बॉल. एक नो बॉल पाहायला मिळाला आहे. नो बॉलची संख्या आज दिवसभरात खूप मोठ्या प्रमाणावर, ते देखील भीमरचे नो बॉल खूप मोठ्या प्रमाणावर गेले आहेत. धावसंख्या जर पाहिली तर पुढे जाताना आपल्या पाहिलं मिळते. पोलादपूर शहर संघटन हा संघ तगडा आहे, परंतु समोर ढवळी विभाग संघ देखील चांगली कामगिरी करतो. यावेळेला संधी होती परंतु फ्री हिट देखील होती. धावसंख्या एकने पुढे जाते, चौथा षटक सुरू आहे. धावसंख्या बघता बघता 60 धावांवर हा धावफलक गेलाय आणि हा जर या ठिकाणी चढता क्रम जारी राहिला तर 85 धावा देखील होऊ शकतात. नितेश शिंदे यांच्याकडून आदेशच्या लगातार 3 षटकारांसाठी 1100 रुपयाचा पुरस्कार असेल आणि इकडे आलाय षटकार आदेश.
या सहा धावांनी धावसंख्या 66 वर धावसंख्या जाताना पाहायला मिळते. ढवळी विभाग समोर जर पाहिलं तर अजिंक्य षटकार तर आलाय. आदेश तुडीलकर या वेळेला वाह पॉइंटच्या दिशेने फटका, तो देखील जाईल सीमारेषेच्या पार 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 पार. षटकार दुसरा आलाय आणि नितेश शिंदे जर तिसरा षटकार आला तर 1100 रुपयाचा पुरस्कार असेल. बहात्तर धावा चौथं षटक सुरू असताना आजचा दिवस धावांचा राहिलाय. माझ्या मते उद्या आणि इतर स्पर्धेच्या दिवशी देखील खूप मोठ्या प्रमाणावर धावा होतील. आणखीन एक बिग हिट, लगातारचा तिसरा षटकार आणि 1100 रुपयाचा पुरस्कार या ठिकाणी दिला जातोय. नितेश शिंदे यांच्याकडून 1100 रुपयाचा पुरस्कार दिला जाईल. बनवली जाते. आदेशने चेंडूला आदेश दिला सीमारेषेच्या पलीकडे जाण्याचा. पुन्हा खराब चेंडू आणि पुन्हा चेंडू सीमारेषेच्या दिशेने मार्गस्थ होतोय आणि हा जाईल सीमारेषेच्या पलीकडे चार धावांसाठी आणि धावसंख्या 5 पुढे जाते. नो आणखीन एक बिग हिट. वा याही वेळेला बॉलला लांब 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 पाठवलंय 6 धावांसाठी. थोडस क्षमस्व या खेळाडूच्या आदेश तुडेलकरच्या 53 धावा धावफलकावर पूर्ण होत आहेत. अर्धशतक आणि त्याबद्दल नितेश शिंदे यांच्याकडून 500 रुपयाचा पुरस्कार असेल. म्हणजे एकंदरीत 1700 रुपयाचा पुरस्कार 1600 रुपयाचा पुरस्कार नितेश शिंदे यांच्याकडून आदेशला मिळणार आहे. धावसंख्या झाली आहे ती 89. 4 ओव्हर नंतर 1 ओव्हर अजूनही बाकी आहे. यावेळेला आणखी एक चेंडू समोरच्या दिशेने या ठिकाणी खेळला जातो. एक धाव तिकडे घेतली जाईल. मागील मॅचचा हिरो गोलंदाजीसाठी येताना पाहायला मिळतील. नव्वद धावा धावफलकावर. या मॅचमध्ये कितीही धावा जरी झाल्या तर पाठलाग करण्याची क्षमता पोलादपूर शहर संघटनेमध्ये आहे. यावेळेला मात्र फटका समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न हवेत जाईल. क्षेत्ररक्षक तिकडे येत आहेत आणि पकडतायत कॅच.